ऐश्वर्या तुम्ही काय काय तू परत आलीस? इतकं वाईट वागल्यानंतर सुद्धा परत यायची तुझी हिंमत कशी झाली ग? नाहीतर काय, जो काही सत्यानाश करायचा होता तो झाला ना करू, पण राहिलंय नाही अजून, मन भरलं नाही अजून। अगं काय हवंय काय तुला आता, कशासाठी आलीस परत? आई आई मी माफी मागायला आले हो। खरंच मी चुकले, मी खूप मोठी चूक केली आहे। मी अगदी प्रामाणिकपणे सांगते की सौमित्राने मला दगा दिला म्हणून मी खूप दुखावले गेले होते, पण माझं त्याच्यावर प्रेम नव्हतं। बट येस, माझा इगो, माझा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला गेला म्हणून मी वेडीपिसे झाले होते। मी माझ्या डाडासारखीच जरा भडक डोक्याची आहे, त्यामुळे ना रागाच्या भरात हे सगळं माझ्याकडून घडलं। आय नो मी खूप मोठी चूक केली आहे, पण हा सगळा आवेग ओसरल्यावर मला माझी चूक कळली आणि म्हणून मी परत आले माझ्या घरात। थांब, या घरात पाऊल टाकू नकोस। तुझ्या या अशाच नाटकाला मागे एकदा आम्ही भुललो होतो, पण आता नाही भुलणार। नाही, बरोबर आहे तुमचं नाना, मी या घरात पाऊल ठेवण्याचा हक्क गमावून बसले। मला आठवतं जेव्हा जानकी वहिनी माझ्या हाताला धरून मला या घरात घेऊन आल्या होत्या ना, तेव्हा त्या मला म्हणाल्या होत्या की लक्ष्मीच्या पावलांनी, चांगल्या संस्कारांनी, चांगल्या विचारांनी तू या घरात आहे। मी खरंच सांगते, म्हणजे आता मी जे काही बोलेन ना कदाचित तुमचा त्याच्यावरती विश्वास नाही बसणार, पण मी खरंच खोटं बोलत नाहीये। मी त्यानंतर हाच विचार केला होता की सारंगच माझ्या नशिबात आहेत आता। आणि मी त्यांची बायको म्हणून त्यांच्याशी सगळ्या गोष्टी जुळून घेण्याचा प्रयत्न केला। मी हळूहळू तसा प्रयत्न करायला लागले होते, मी तशी सुरुवातही केली होती। म्हणजे तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर सारंग समोरच आहेत, विचारा त्यांना, विचारा मी त्यांच्याशी कधी वाईट वागले, मी कधी कधी खोटं वागवलंय, मी त्यांना विचारा। पण मला कुठे माहित होत, मी ज्या आधी सगळ्या चुका केल्या त्या 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 अशा पद्धतीने आज माझ्या समोर येतील आणि मला माझ्याच घरातून बाहेर जावं लागेल।